माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सदरूप पडताळणी पूर्ण झाली आहे का? त्यात अजून किती कंपन्यांनी सबसिडी लाटल्याचे समोर आले आहे की मोबाईल टॉवर कंपन्या कोणतीही उत्पादनं करत नाहीत तरी देखील त्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी वीज सबसिडी अवैधरित्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यासाठी महावितरणने सुमारे 200 कोटीची खैरात वाटली आहे. आपण दिलेली माहिती सत्य समजून या संदर्भात चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे उत्पादन न करता नियमबाह्य सबसिडी जर दिली असेल तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई केली जाईल. आपला जो पहिला प्रश्न होता तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने ज्यावेळी असं लक्षात आलं की ही सदरू जी कंपनी आहे या कंपनीने पहिल्यांदा स्वतः असा अर्ज केला की आमचं पीडी करा, परमनंट डिस्कनेक्शन करा. मधले जवळजवळ 9 महिने ते परमनंट डिस्कनेक्शनमध्ये होते. नियमानुसार 6 महिन्यापेक्षा जास्त परमनंट डिस्कनेक्शन असेल तर नवीन कनेक्शन घ्यावं लागतं. त्यांनी नवीन कनेक्शन त्याच नावाने घेतलं, नंतर कंपनीचं नाव बदललं आणि त्यानंतर नवीन कनेक्शन आहे, नवीन कंपनी आहे, त्यामुळे 75 पैशाची सबसिडी आम्हाला दिली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी दावा केला. आता याच्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या निर्णयामध्ये टेक्निकल लूपहोल्स होते त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. तथापि आम्ही ज्यावेळेस ही माहिती घेतली की मग ही कंपनी 9 महिने बंद होती का, तर असं लक्षात आलं की या 9 महिन्या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये उद्योग विभागाकडनं जी त्यांना सबसिडी मिळते किंवा प्रोत्साहन मिळतं ते त्यांनी घेतलं आहे. याचा अर्थ ही कंपनी बंद नव्हती. जर बंद नव्हती तर यांनी वीज कुठनं घेतली हा प्रश्न आहे आणि म्हणून याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी हे दिलेले आहेत. याच्यामध्ये कोणाचं संगनमत आहे का हे बघण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. अशा किती कंपन्यांनी नावं बदलून एक सबसिडी एक्सीड केली आहे किंवा अधिकची सबसिडी घेतली आहे किंवा पीडी करून नव्याने कनेक्शन घेतले आहेत आणि पुन्हा ही सबसिडी अवेल केली आहे या संदर्भात अहवाल मागितलेला आहे. निश्चित 15 दिवसामध्ये हा अहवाल आमच्यापुढे सादर होईल. ज्यांना हे रिरोलिंगचं किंवा रिसायकलिंगचं एक मोठं हब तयार झालं आहे तिथे, त्याच्यामुळे त्याची अर्थव्यवस्थाही मोठी निर्माण झाली आहे. तिथे आपल्या राज्यातला मोठा स्टील उद्योग आज उभा झाला आहे. मोठ्या प्रमाणात तिथे रोजगार देखील त्या माध्यमातून मिळतो आणि ज्यावेळेस आपण ही विदर्भ मराठवाडा सबसिडीची योजना आणली त्याच्या पाठीमागचा हेतूही हाच होता की ज्या काही पॉवर इंटेन्सिव्ह अशा प्रकारचे जे उद्योग आहेत हे उद्योग या भागामध्ये जास्त प्रमाणात यावेत या हेतूनच आपण हे त्या ठिकाणी केलं होतं. मात्र काही लोकांनी निश्चितपणे त्याचा गैरफायदा जो आहे तो घेतलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की या संदर्भातली सगळी चौकशी आपली चाललेली आहे. ज्या ज्या लोकांनी हा गैरफायदा घेतला असेल त्या त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, ती वसुली केली जाईल आणि वसुली करण्याकरता जे जे कायदेशीर आपल्याकडे मार्ग उपलब्ध आहेत, बोजा टाकणं असेल किंवा जे काही असेल, जे जे कायदेशीर मार्ग आहेत आपण सुचवलेले त्या सगळ्या मार्गांचा अवलंब केला जाईल. मेसर्स कालिका स्टील असं एक नाव कंपनीचं होतं आणि याच कंपनीनं गजकेसरी स्टील असं नाव केलेलं होतं. 58 कोटी रोख आणि 390 कोटी रुपयाची जी संपत्ती सापडली याच कंपनीच्या याच परिसरात सापडलेली, ज्या सवलतीचा खऱ्या अर्थानं ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना न मिळता ज्यांची भरभराट झालेली अशा या कंपन्याचा फायदा उचलतात अशी संपूर्णपणे फक्त याच पुरता विषय न ठेवता पूर्ण अशा पद्धतीनं आपली चौकशी आपण करणार आहात का आपल्या माध्यमातून? मी माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे ती वस्तुस्थिती आहे. काही लोकांनी याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि आपण आताच बघितलं की GST जे काही छापे पडले त्याच्यामध्ये जवळजवळ 350 कोटी रुपयाची कॅश ही जालन्याच्या परिसरात या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भात विरोधी पक्षनेते आपण मागणी केल्याप्रमाणे आपण आदेश दिलेले आहेत की कोणी कोणी याचा मिसयूज केला आहे त्याची चौकशी आपण करणार आहोत आणि आता नवीन निर्णयानुसार त्याचं कॅपिंग केलं आहे. पण नुसतं कॅपिंग करून चालणार नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं, कारण आपल्याला प्रॉडक्शन वाढवलं पाहिजे, अधिक रोजगार तयार झाला पाहिजे, अधिक इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे, ही आपली भूमिका होती. याच्याऐवजी जर एक्झिस्टिंग लोक कुठलंही प्रॉडक्शन न वाढवता त्या ठिकाणी ते जर लाटणार असतील तर ते काही आपण सहन करणार नाही.
त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाईल.